स्टार्ट. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे गोष्ट बेड्या पावसाची. कवयित्री सुप्रिया गावडे. नाही राजा राणीची, नाही मांजर मणीची, ऐका सांगतो तुम्हा गड्यांनो गोष्ट बेड्या पावसाची. मेघातून एकटाच आपला पाऊस रोज फिरत असे, कोणीच नाही खेळायला हेच त्याचे दुःख असे. पळवाया हे अथांग आकाश पण पकडायला कोणीच नसे, गगनाच्या या अफाट जगात जो तो आपला मग्न असे. अशाच एका सायंकाळी ठरविले त्या पावसाने, अंबरी नाही कोणी सोबती जाईल म्हणतो धरतीकडे. अंगावर काळा कोट घालून ऐटीत तो तयार झाला, ढगांच्या रथात स्वार होऊन दौडत दौडत पृथ्वीवर आला. पृथ्वीवर आगमन होताच त्याने नद्या सागरांना मिठी मारली, शेतात पिकांबरोबर डोलताना हास्याची गोटकाई खुलली, फुले हसली पाने डोलली, निर्जर खळखळून धावू लागली. या डोंगरावरून त्या डोंगरावर पावसाचे खेळ सुरूच राहिले. असाच हा खुळा पाऊस मनसोक्त घेऊन गेला, जाता जाता धरतीचेही मंत्रुप्त करून गेला. अशीच झाली होती मैत्री या पावसाची धरतीशी, कशी वाटली सांगा गड्यांना गोष्ट वेळ या पावसाची. धन्यवाद.